मला वाटतं कविता म्हणत असताना बंडूने जेव्हा त्याच्या लग्नाची आठवण सांगितली, मला पण माझ्या लग्नाची आठवण झाल्यामुळे जागी झाली. काय सेटिंग झाली मोबाईलची माहित नाही, पण चार दिवस झालं वॉलपेपरला बायकोचा फोटो आलाय. मी आता डायरेक्ट त्याला म्हणलं, कारण आज चार पाच दिवस झालं बाहेर आहे, फक्त तिचा बिचारीचा फोन येतो, आज कुठे कधी येणार आहेत. मनात प्रश्न पडतो ती जिथं आहे का गेलं एवढंच बघण्यासाठी फोन करते का काय. पण चालू आहे, सगळा आनंदी आनंद चालू आहे. त्याच आठवणीतली एक रचना तुमच्या समोर, थोडी नवी रचना आहे, तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. गेय स्वरूपात ही कविता आपल्या समोर मांडतो. मालेगाव आहे आणि या मालेगावातून कविता गावी कशी हे वामनदादांनी फार चांगल्या पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्राला सांगितलंय. वामनदादा म्हणतात, मानसानी तुझे गीत गावे, असे गीत गावे की ज्यात तुझे हित व्हावे. आपण गीत गायला हवं. आदरणीय अनघाजी म्हटल्या त्या पद्धतीनं आवाज असणं नसणं हा काही भाग नाही. प्रताप सिंह बुधडे फार सुंदर लिहितात की आम्हा काय ठावे गायकी घराणा, आम्हा काय ठावे गायकी घराणा, आम्ही आळवितो कबीरी तराना. आम्हाला कबीराचा तराना फक्त गाता येतो. म्हणून एक रचना तुमच्या समोर ठेवतो की आठवता तो दिवस जणू गारवा गाठतो, आठवता तो दिवस जणू गारवा गाठतो, तुझ्या सावळ्या रूपाचा नवा चांदवा वाटतो, तुझ्या सावळ्या रूपाचा नवा चांदवा वाटतो. माझी नजर लागेल, माझी नजर लागेल भेट कशी ती जाहली, माझी नजर लागेल भेट कशी ती जाहली, तुझ्या रूपात केत की मन विढून राहिली, तुझ्या रूपात केत की मन विढून राहिली, साडीने सुना साजरी, साडीने सुना साजरी तिचा काठ ग सोनेरी, साडीने सुना साजरी तिचा काठ ग सोनेरी, चोळी दाटली अंगाला तुझी अदाच गण्यारी, चोळी दाटली अंगाला तुझी अदाच गण्यारी, मला पाहून गाली तुझ्या बायकोसाठी बरं बघाय गेल तू तवाच आहे, मला पाहून गाली तुझ्या बघ गुलाब हसले, मला पाहून असं होतंय कधीतरी, मला पाहून गाली तुझ्या बघ गुलाब हसले, गालावरच्या खडीत चांदणेच विसावले, चांदणेच विसावले, डोळे भिडले डोळ्याशी, मग झाला विषय डोळे येणं, लई बघायचं नाही म्हणून कायदा काढला 14 सेकंदाचा. तयार येते तया डोक्यात ताई. ते 14 सेकंदाचा मी एका कार्यक्रमाला गेलो, काही मुली आल्या, त्या म्हणल्या सर आता आम्ही फार असं आमच्यात आता फार आमच्या पाठीशी ताकद आली कायद्याची. म्हटलं कस काय, 14 सेकंद जर कोणी पाहिलं म्हणलं हरकत नाही, धम्मासारखा माझ्यासारखा 13 पाहिल, टाइम कोण लावणार आहे. आणि जर केस झालीच तर चांगला वकील नेल्याच्या नंतर आपण असंही म्हणू शकतो मी 14 सेकंद तुझ्याकडे पाहिलं कारण तू माझ्याकडे 14 सेकंद पाहिलं ह्याच्यामुळे तुला ते कळलं. हा सगळा तुम्ही वहिनींवर कविता सादर करताय म्हणजे त्याचं भान असलं पाहिजे. अरे मी डोळा मारला होता मागाच, तू पाहिलं नाही का, की डोळे भिडले डोळ्याशी, डोळे भिडले डोळ्याशी देह खिळून राहिला, डोळे भिडले डोळ्याशी देह खिळून राहिला,
दिल गलाग पदर तुझ्या सावळ्या रूपाला, तुझ्या सावळ्या रूपाला तशी पाहताना तुला तशी पाहताना तुला भान हर पुन्हा गेल, तशी पाहताना तुला भान हर पुन्हा गेल, तुझ्या रूपाच्या धुक्यान माझ मन ओल झालं, माझ मन ओल झालं। धन्यवाद, क्या बात है, सुंदर आवाज।